नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सनेर ज्योती गुलाबराव आज आपल्याला इयत्ता 9वीतील वंदे मातरम या गीताविषयी सांगणार आहे. वेद मंत्राहून वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. वंदे मातरम हे गीत गदी माळगुळकर यांनी आपल्या चैत्रबन या काव्यसंग्रहात लिहून ठेवलेले आहे आणि हेच गीत आपल्याला अभ्यासासाठी इयत्ता 9वीमध्ये दिलेले आहे. या गीतातून गदिमांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या वेळेला क्रांतिकारकांनी राष्ट्रभक्तांनी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिल्या आणि त्या आहुत्यातून हा वंदे मातरम हा मंत्र सिद्ध केला, तर त्या क्रांतिकारकांविषयी देशभक्तांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणूनच गदिमांनी हे गीत रचलेलं आहे आणि या गीतातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. वंदे मातरम हा मंत्र आपल्या राष्ट्रभक्तांनी आणि देशभक्तांनी सिद्ध केलेला आहे, तो त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन प्राणांची आहुती देऊन सिद्ध केलेला आहे आणि त्यामुळेच तो आपल्याला इतर वेदघोषातल्या मंत्रांपेक्षाही वंदनीय पूजनीय असा आहे आणि त्याचा आपण आजही तितक्याच आदराने त्याचा मंत्रघोष जयघोष करत असतो. तर पाहूया आपण आता गदिमांनी आपल्या क्रांतिकारकांविषयी आपल्या गीतातून व्यक्त केलेल्या भावना. धन्यवाद.